भरारी फाउंडेशन जळगाव आयोजित शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाल्यांना शालेय साहित्य आणि अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. पाहूया ह्याविषयी सविस्तर वृत्त. जळगाव शहरात नेहमी अनेक सामाजिक उपक्रम व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यासाठी कार्यरत असलेले भरारी फाउंडेशन अजून एक नवीन उपक्रम हाती घेत आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाल्यांना मदतीचा हात दिला. नुकतेच शनिवारी भरारी फाउंडेशनच्या वतीने शेतकरी संवेदना अभियानांतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांच्या पाल्यांना शालेय साहित्य आणि अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. यावेळी महानगरपालिका आयुक्त चंद्रकांत डांगे व भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी व आदी उपस्थित होते. नमस्कार, मी आयुष मणियार. भरारी फाउंडेशनतर्फे दरवर्षी जे आत्महत्याग्रस्त केलेले शेतकरी आहे त्यांच्या मुलांसाठी आपण शालेय वाटप आणि आर्थिक वाटपचा उपक्रम घेत असतो आणि त्यानुषंगानं यावर्षी आपण घेतलेला आहे. आपण मागील वर्षी 275 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून प्रत्येक पाकिटामध्ये 1100 रुपये त्यांना शिक्षणाला वाव मिळावं आणि त्यांचं आर्थिकदृष्ट्या जे आत्महत्याग्रस्त केलेले शेतकरी आहे त्यांच्या मुलांना कुठेतरी हक्काचं व्यासपीठ मिळावं शिक्षणासाठी त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत असतो आणि यावर्षी आपण याचं आयोजन केलेलं होतं. आदरणीय रमेश काकाजी म्हणत आहेत, कलेक्टर डांगे साहेब आहेत, आयुक्त साहेब नितीनजी लड्डा आहेत, सर्वांचं सहकार्य आपल्याला लाभत असतं आणि त्या अनुषंगाने आपण कार्यक्रम घेत असतो.